द बॅक्टेरियोफेज हां आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस व्हायरसेस म्हणजे काय म्हणजे व्हायरसेस हे असेल ऑर्गॅनिझम आहे पा त्याचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण पाहिले तर आता अगोदर बॅक्टेरियोफेज त्या अगोदर पण डायग्राम काढलेली आहे बॅक्टेरियोफेजच्या अगोदर आपण टाईप ऑफ व्हायरसेस तर व्हायरसेसचे दोन टाईप आहे पा ॲज पर जेनेटिक मटेरियल कोणतं आहे त्या बेसवरती हे व्हायरसेसचे दोन टाईप आहे पा व्हायरसेस ग्रुप ॲज DNA व्हायरसेस अँड सेकंड आहे RNA व्हायरसेस तर त्या व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल जर DNA असेल तर त्या व्हायरसेसला काय म्हणतात DNA व्हायरस आणि जेनेटिक मटेरियल जर RNA असेल तर त्याला काय म्हणायचं RNA व्हायरसेस असं म्हणतात तर हे जो दोन टाईप आहे व्हायरसेसचे तर ॲज पर जेनेटिक मटेरियल त्या DNA व्हायरसेसमध्ये कोणतं जेनेटिक मटेरियल आहे त्या जेनेटिक मटेरियलच्या बेसवरती हे दोन टाईप आहे DNA व्हायरसेस आणि RNA व्हायरसेस हे दोन टाईप आहे पण लक्षात ठेवा आता नेक्स्ट आपल्याला बॅक्टेरियोफेज म्हणजे काय त्याविषयी आपण आज पाहणार आहोत बॅक्टेरियोफेज त्यामध्ये पा प्रोटीन कोट कॉल्ड ॲज अ कॅप्सिड आपण पाहिलं त्या दिवशी कॅरेक्टरिस्टिक शिकताना जे प्रोटीन कोट आहे त्याला काय म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड असं म्हणतात पा प्रोटीन कोट कॉल्ड ॲज अ कॅप्सिड आणि हे जे कॅप्सिड आहे कशाने बनतं इट इज मेड अप ऑफ ए स्मॉल स्मॉल युनिट कॉल्ड ॲज अ कॅप्सोमेअर त्या स्मॉल युनिटला काय म्हणतात कॅप्सोमेअर असं म्हणतात पा कॅप्सिड म्हणजे काय जे प्रोटीन कोट आहे जे प्रोटीनचं जे कवरिंग आहे त्याला काय म्हणायचं कॅप्सिड असं म्हणतात आणि हे जे कॅप्सिड आहे कॅप्सिड इज मेड अप ऑफ ए स्मॉलर युनिट दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सोमेअर आणि मग आतमध्ये जे काढलेले आहे स्मॉल स्मॉल युनिट त्याला काय म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सोमेअर्स असं म्हणतात पा आणि कॅप्सोमेअर्स यांची जी अरेंजमेंट आहे पा डायग्रॅममध्ये आहे पा कॅप्सोमेअर त्यामध्ये याची जी डायग्रॅम आहे त्यामध्ये कॅप्सोमेअर हे जे आहे त्याची अरेंजमेंट कशी आहे अरेंजमेंट इज अ पॉलीहायड्रल ऑर हेलिकल फॉर्म त्याची अरेंजमेंट कशी आहे पॉलीहायड्रल पॉली म्हणजे मेनी अँड हेलिकल फॉर्म हेलिकल फॉर्ममध्ये आहे पा या कॅप्सो छोटे छोटे जे स्मॉल युनिट आहे याच्यामध्ये दिसतंय पा यामध्ये जे स्मॉल युनिट आहे दॅट इज कॉल्ड आहे तर कॅप्सोमेअर आणि जे प्रोटीन कोट आहे त्याला काय म्हणायचं कॅप्सिड असं म्हणतात आणि हे जे कॅप्सोमेअर आहे त्याची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट कशी आहे पॉलीहायड्रल किंवा हेलिकल फॉर्ममध्ये आहे पा आता जे कॅप्सिड नेक्स्ट पॉईंट आहे पा कॅप्सिड प्रोटेक्ट जेनेटिक मटेरियल तर या कॅप्सिडच्या आतमध्ये काय असते या जेनेटिक मटेरियल असतं पा आणि मग हे कॅप्सिडचं फंक्शन काय जेनेटिक मटेरियलचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं हे कॅप्सिड करतात दॅट इज अ प्रोटीन कोट कॅप्सिड प्रोटेक्ट जेनेटिक मटेरियल आणि जेनेटिक मटेरियल इन व्हायरसेस इज आयदर आता जेनेटिक मटेरियल सांगितलं व्हायरसेसमध्ये कोणतं असतंय RNA आणि DNA मग आता त्यामध्ये जर RNA असेल तर RNA सिंगल स्ट्रँडेड RNA ऑर सिंगल ऑर डबल स्ट्रँडेड RNA आणि दुसरं कोणतं आहे डबल स्ट्रँडेड DNA हे व्हायरसेसमध्ये हे दोन टाईपचे जेनेटिक मटेरियल असतात त्यामध्ये DNA आणि RNA आणि जे DNA आहे ते कसे असतात डबल स्ट्रँडेड असतात आणि जे RNA असतात ते सिंगल पण स्टँडर्ड असतात किंवा सिंगल ऑर डबल स्टँडर्ड पण जे असतात पा RNA हे जरा जेनेटिक मटेरियल आता व्हायरसेस आता बॅक्टेरियोफेज म्हणजे काय आता हे डायग्रॅम जी काढलेली आहे बॅक्टेरियोफेजची डायग्रॅम आहे पा आता बॅक्टेरियोफेज म्हणजे काय बॅक्टेरियोफेज म्हणजे काय जे व्हायरस असेल तो व्हायरस कशावर अटॅक करतो बॅक्टेरियावरती अटॅक करतो त्याला काय म्हणायचं बॅक्टेरियोफेज असं म्हणतात आता दुसरा फक्त व्हायरस बॅक्टेरियाला जर अटॅक झाला त्यावरती इन्फेक्शन करून जर आणलं की त्यालाच काय म्हणायचं बॅक्टेरियोफेज असं म्हणतात पण बाकीच्या ठिकाणी काय म्हणतात त्याला व्हायरसेस कोणती जी सेल असेल दुसरी त्याला काय म्हणतात व्हायरसेस असं म्हणतात परंतु ज्या वेळेला फक्त बॅक्टेरियल सेलवरती हा व्हायरसेस अटॅक करतो तेव्हा त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफेज असं म्हणतात व्हायरसेस दॅन इन्फेक्ट बॅक्टेरियल सेल आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफेज
ज्यावेला व्हायरस बॅक्टेरियल सेलवरती अटॅक करतो त्यावेळेला त्याला म्हणायचं बॅक्टेरियो फेज असं म्हणतात. आणि विच नॉर्मली हॅव डबल स्ट्रँडेड डी एन ए. आणि मग या बॅक्टेरियो फेजमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते कसं आहे, डी एन ए आहे आणि कसं आहे, डबल स्ट्रँडेड डी एन ए आहे. पा आता हे झालं त्याच्या बाबतीत. आता पा बॅक्टेरियो फेज सारखे डायग्रॅम पण आता वरचा जो ही जी बॅक्टेरियो फेज आहे इट इज कन्सिस्ट ऑफ ए थ्री पार्ट. याचे तीन पार्ट आहे पा. वरचा हा जो पार्ट आहे तो हेड, मधला आहे जो मिडल आहे तर मिडलचा भाग आहे पा, आणि हा जो खालचा पोर्शन आहे दॅट इज अ टेल, जे टेल फायबर्स त्याच्यामध्ये असतात पा. असे तीन भागामध्ये ती डायग्रॅम आहे पा. वरचा जो हेडचा जो पार्ट आहे त्या हेडमध्ये काय काय येते, जे प्रोटीन कोट येतं पा, प्रोटीन कोटला काय म्हणतात, कॅप्सिड असं म्हणतात. आणि या कॅप्सिडमध्ये जे स्मॉल मीट काढलेले आहे त्याला काय म्हणायचं, कॅप्सोमेअर्स असं म्हणतात पा. आणि मग हे जे वरचा पार्ट आहे त्यामध्ये कॅप्सिड येते, कॅप्सोमेअर्स येतात. नंतर खालचा जो पोर्शन आहे या हेडच्या खाली त्याला म्हणतात कॉलर असं म्हणतात पा. नंतर हा जो आहे दॅट इज अ सिलेंड्रिकल इन शेप, इट इज कॉल्ड ॲज अ सीत, त्याला काय म्हणतात, सीत असं म्हणतात. आणि मग हे जे बेस प्लेट आहे, खालचा जो भाग आहे बेसचा, त्यावरती म्हणजे हे जे या बेस प्लेटमधून काय होतं, हे टेल काय होतात, टेल फायबर्स काय होतात, आरायजेस होतात. तर अशा प्रकारे बॅक्टेरियो फेजची डायग्रॅम आहे पा. त्यामध्ये या बॅक्टेरियो फेज कन्सिस्ट ऑफ ए थ्री पार्ट. ती तीन पार्टमध्ये आहे, वरचा आहे हेडचा, दुसरा मधला आहे मिडलचा आणि खालचा आहे टेलचा. असे तीन भागामध्ये डायग्रॅम काढलेली आहे पा. वरच्या भागामध्ये जो हेडचा भाग आहे त्याच्यामध्ये कॅप्सिड पण येते, कॅप्सोमेअर्स येतात. खालच्या बाजूला एक सिलेंड्रिकल आकाराचा जो आहे त्याला काय म्हणायचं, स्थित असं म्हणतात. नंतर खाली काय असतात, टेल फायबर्स असतात पा. असे टेल फायबर्स काय होतात, लाईक ए टेल, ते आरायजेस होतात पा. तर अशा प्रकारे ज्या वेळेला व्हायरस बॅक्टेरियल सेलवरती अटॅक करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, बॅक्टेरियो फेज असं म्हणतात. आणि बाकीच्या सेलवरती जर या व्हायरसेसने अटॅक केला तर त्याला व्हायरसेस असं म्हणतात. फक्त हे बॅक्टेरियल सेल बाबत आहे, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे, या व्हायरसेसमुळं कोणकोणते डिसीजेस आरायजेस क्रिएट होतात पा. डिसीजेस कॉजेस बाय व्हायरसेस, मग त्यामध्ये प्लॅन्ट असेल, ॲनिमल असेल. प्लॅन्टवरती पण या व्हायरसेसमुळे निर्माण होणारे जे डिसीज असतात, ॲनिमलवरती पण निर्माण होणारे हे व्हायरसेसमुळं डिसीज निर्माण होतात. मग त्यामध्ये जर प्लॅन्टबाबत जर आपण पाहिलं तर प्लॅन्टमध्ये या व्हायरसेसमुळं निर्माण होणारा जो पहिला डिसीज आहे दॅट इज अ लिप कर्लिंग, त्याला काय म्हणायचं, लिप कर्लिंग असं म्हणतात पा. अशा प्रकारचं जर लिप असेल आपलं तर हे जे आहे हे काय होते, असं कर व्हायला सुरुवात होते पा. इज अ लिप कर्लिंग. नंतर येलोईंग दुसरा डिसीज आहे प्लॅन्ट बाबत. येलोईंग, येलोईंग म्हणजे काय, प्लॅन्ट जर आपण नॉर्मल पाहिलं तर कोणतं असतं, ग्रीन कलरचं असतं. आणि मग येलोईंग इथे प्लॅन्ट कसं होतं, येलो व्हायला सुरुवात होते, एक डिसीज आहे. आणि थर्ड आहे मोजॅक फॉर्मेशन. मोजॅक फॉर्मेशन म्हणजे काय, त्यावरती असे स्पॉट निर्माण होतात पा. असे स्पॉट असे मोठमोठे सुद्धा निर्माण होतात आणि त्या ठिकाणी काय होते, लिप जाते पा. त्यामध्ये असे प्रकारे म्हणायचं मोजॅक फॉर्मेशन असं म्हणतात पा. हे प्लॅन बाबत निर्माण होणारे डिसीज आहे. आणि हे डिसीज कोणामुळे निर्माण होतात, ड्यू टू द व्हायरसेस. व्हायरसेसमुळे निर्माण होणारे हे डिसीज पाहिले आपण प्लॅनमध्ये. त्यामध्ये लिप कर्लिंग पाहिलं, दुसरं येलोईंग पाहिलं आणि तिसरं पाहिलं मोजॅक फॉर्मेशन. मोजॅक फॉर्मेशन म्हणजे असे या हे जे नॉर्मल लिप असेल त्या नॉर्मल लिपवरती असे मोठमोठे स्पॉट काय होतात, निर्माण होतात. आणि मग त्या अशा प्रकारे हे प्लॅन्ट बाबत पाहिलं. आता ॲनिमल, आता ॲनिमलमध्ये जर आपण या व्हायरसेसमुळे निर्माण होणारे डिसीज कोणकोणते जर पाहिलं तर त्यामध्ये पहिलं आहे स्मॉल पॉक्स आहे पा. कोणता आहे, स्मॉल पॉक्स. नंतर ॲनिमलमध्ये फूट अँड माउथ डिसीजेस निर्माण होतात. फूट आणि माउथ डिसीजेस ॲनिमलमध्ये निर्माण होतात. नंतर स्वाईन फ्लू आहे पा, हा सुद्धा या व्हायरसेसमुळे निर्माण होणारा डिसीज आहे पा. पुढचा आहे हर्ब्स. हर्ब्स म्हणजे काही प्रकारचा त्वचा रोग आहे पा. तर आपण जर आपण त्वचा रोग म्हणजे जर आपण त्याला मराठीमध्ये म्हणतात नागिन. नागिन म्हणजे कोणतं आहे, हे ड्यू टू द व्हायरसेस निर्माण होणारा डिसीज आहे पा. ॲनिमलमध्ये किंवा आपल्या ह्युमन बीइंगमध्ये सुद्धा होतो. नंतर तर अशा प्रकारे व्हायरसेस आर कॉजेज ट्यू एजेंट ड्यू टू बाय मेनी डिसीजेस इन ह्युमन. तर अशा प्रकारे हा व्हायरसेस हा डिसीज निर्माण करणारा हा एक एजंट आहे.
आणि यामुळे ह्यूमन मध्ये सुद्धा या व्हायरसेस मोर निर्माण होणार आहेत डिसीज आयपा त्यामध्ये फॉर एग्जांपल एड्स आयपा हा ड्यू टू द व्हायरसेस एचआयव्ही ह्यामध्ये त्याच्यामुळे निर्माण होणारा हा ड्यू टू व्हायरस म्हणजे एचआयव्ही हा व्हायरस याच्यामुळे निर्माण होणारा हा एड्स हा डिसीज आयपा नंतर त्यामध्ये आता सध्या या कोरोनाविषयी चालला हा सुद्धा काही प्रकारचा डिसीज आहे आणि ड्यू टू द व्हायरसेस तर अशा प्रकारे हे बॅक्टेरियो फेज त्यामध्ये आपण बॅक्टेरियो फेजची डायग्राम त्यामध्ये कोणकोणते त्या बॅक्टेरियो फेज म्हणजे काय त्याचे आपण हे कॅरेक्टर्स पाहिले आणि त्या व्हायरसेसमुळं प्लॅन्ट आणि ॲनिमल यामध्ये कोणकोणते डिसीजेस होतात ते आपण पाहिले आणि व्हायरसेसच्या त्यामध्ये दोन टाईप आहे या जेनेटिक मटेरियलच्या बेसवरती जर डी एन ए असेल तर त्याला म्हणायचं डी एन ए व्हायरस आणि जर आर एन ए असेल तर त्याला म्हणायचं आर एन ए व्हायरस असं म्हणतात पा मग त्यामध्ये जे प्रोटीन कोट आहे त्याला म्हणायचं कॅप्सिड असं म्हणतात आणि हे जे कॅप्सिड आहे हे स्मॉल स्मॉल युनिटने बनतं त्याला काय म्हणायचं त्या स्मॉल युनिटला म्हणायचं कॅप्सोमेअर्स असं म्हणतात नंतर हे कॅप्सोमेअरची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे पॉलिहायड्रल आणि हेलिकल फॉर्ममध्ये आहे नंतर हे जे कॅप्सिड आहे हे जेनेटिक कारण याच्या आतमध्ये काय असं जेनेटिक मटेरियल आहे आणि मग याच्या या कॅप्सिड जेनेटिक मटेरियलचं प्रोटेक्शन करण्याचं काम करते मग हे जेनेटिक मटेरियल आहे तर हे डी एन ए आणि आर एन ए असते आणि मग त्यामध्ये डी एन ए डबल स्टँडर्डचा असतो आर एन ए सिंगल स्टँडर्ड डी एन ए और सिंगल और डबल स्टँडर्ड आर एन ए असतो नंतर त्यामध्ये बॅक्टेरियो फेज म्हणजे काय ज्या वेळेला व्हायरस बॅक्टेरियल सेलवरती अटॅक करतो त्याला म्हणायचं बॅक्टेरियोस फेज असं म्हणतात आणि जर बाकीच्या सेलवरती जर व्हायरसेसने अटॅक केला तर त्याला व्हायरसेस असं म्हणतात फक्त हे बॅक्टेरियल सेल विषयी आहे पा एवढं फक्त लक्षात ठेवा बॅक्टेरियल सेलवरती जर व्हायरसेसने अटॅक केला तर त्याला म्हणायचं बॅक्टेरियो फेज असं म्हणतात आता ज्या वेळेला बॅक्टेरियाचे विषय जर आपण पाहिलं तर या बॅक्टेरियल सेलवरती ज्या वेळेला अटॅक करतो त्यावेळेला हे जे आहे हे जे टेल फायबर्स असतात त्यांची त्या बॅक्टेरियल सेलला काय होते अटॅचमेंट होते आणि नंतर अटॅचमेंट या फॉर्मपर्यंत होते पा या कॉलर फॉर्मपर्यंत याची अटॅचमेंट होते आणि पूर्ण अटॅचमेंट झाली आता हा जो खालचा पोर्शन आहे तो काय होतो निघून जातो आणि फक्त हा हेडचा पोर्शन आहे पा तो त्या होस्ट सेलमध्ये त्याची एंट्री होते आणि होस्ट सेलमध्ये कारण याच्यामध्ये काय आहे जेनेटिक मटेरियल आहे आणि मग जेनेटिक मटेरियल असल्यामुळं त्या व्हायरसेसचे त्या होस्ट सेलमध्ये काय होते डुप्लिकेशन व्हायला सुरुवात होते एकाचे दोन दोनाचे चार अशी संख्या काय होते वाढत जाते पा आणि त्याच्या सेलची जी मशिनरी आहे ती काय होते बंद पडते आणि मग ह्या हे जे आहे ते डुप्लिकेशन व्हायला सुरुवात होते असे या व्हायरसेसची काय होते संख्या वाढत जाते डुप्लिकेशन होते पा त्या होस्ट सेलमध्ये अशा प्रकारे आपण हे यामध्ये टाईप्स ऑफ व्हायरसेस आणि हे बॅक्टेरियो फेज याविषयी आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड जे असेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे जसं आपण आता व्हायरसेस पाहिलं आता सेकंड आहे व्हायरॉइड्स आहे पा आणि लास्ट आहे पोर्शन लायकेन हे आपल्याला पाहायचं आहे पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हायरॉइड्स आणि लायकेन हे पाहणार आहोत थँक्यू